नमस्कार, वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आईस केक बनवण्यासाठी लागणारे जे दोन प्रकारचे प्रीमिक्स असतात की जे खूप जास्त प्रमाणात वापरले जातात, व्हॅनिला आणि चॉकलेट, तर याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर यासाठी लागणारे घटक बघूया. 1.5 कप मैदा. हा कप 200 ml आहे. तुमच्याकडे कप नसतील तर तुम्ही वाटीच्या सहाय्यानेच सगळे मेजरमेंट्स घ्या, कारण आपल्या घरातली जी रेग्युलर वापरातली मोठ्या आकाराची वाटी असते ती 200 ml असते. तर 1.5 कप मैदा घेऊन झालेला आहे. त्यानंतर 1/2 कप मिल्क पावडर, म्हणजेच हा कप आहे 50 ml. त्यानंतर 1/2 कप पिठी साखर. वाटीने घेणार असाल तरीसुद्धा 1/2 वाटीच घ्या. त्यानंतर 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉअर. घरातला जो रेग्युलर मोठा चमचा असतो त्याच्याच सहाय्याने हे कॉर्नफ्लॉअर घेतलंय, यामुळे या घरगुती प्रिमिक्सला सुद्धा विकतच्या प्रिमिक्ससारखं टेक्स्चर येतं. 1 चमचा बेकिंग पावडर. तर ही पावडर साधारण एवढी आहे. त्यासोबतच 1/2 चमचा बेकिंग सोडा. हा पण तुम्हाला चमच्यामध्ये घेऊन दाखवते, तुम्ही सुद्धा करेक्ट मेजरमेंट घ्या. या सगळ्या गोष्टी आपण पिठाच्या चाळणीमध्ये घेतोय. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं आपल्या घरगुती प्रिमिक्सला सुद्धा बाहेरच्या विकतच्या प्रिमिक्ससारखंच टेक्स्चर येतं. तर हे प्रिमिक्स तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलं तरी चालेल. आणि हे प्रिमिक्स तुम्ही साधारणपणे 1 ते 1.5 महिना एखाद्या बंद किंवा एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला केक बनवायचा असेल त्यावेळी तुम्ही त्यातलं गरजेप्रमाणे वापरू शकता. फक्त या प्रिमिक्सपासून तुम्ही केक बनवताना जे बॅटर तयार करणार आहात त्यामध्ये तुम्हाला पाण्यासोबतच व्हॅनिला इसेन्स आणि तेल याचा पण वापर करायचा आहे. तर किती प्रिमिक्ससाठी किती तेल किंवा किती इसेन्स वापरायचं याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. केक बनवताना ते प्रमाण नक्की चेक करा. तर तुम्ही बघू शकता आपलं व्हॅनिला प्रिमिक्स रेडी आहे. तर यापासून बनवलेला जो केक आहे तो विकतच्या प्रिमिक्ससारखाच तयार होतो, कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लॉअर ॲड केलं आहे की जे आपल्या केकला मार्केट स्टाईल टेक्स्चर देतं. याआधीसुद्धा मी या चॅनेलवर व्हॅनिला स्पंज केक तयार करण्यासाठी लागणारं प्रिमिक्स आणि त्याचा केक कसा बनवायचा तर हे दोन्ही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. तर त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, चेक करा. तर आता आपण चॉकलेट प्रिमिक्स कसं बनवायचं ते बघूया. तर यासाठी सुद्धा आपण सेम घटक घेतलेले आहेत सेम क्वांटिटीमध्ये, म्हणजेच मैदा, मिल्क पावडर, पिठी साखर, कॉर्नफ्लॉअर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. म्हणजे थोडक्यात काय, हे व्हॅनिला प्रिमिक्सच आहे. आता यामध्ये आपण ॲड करतोय अनस्वीटन कोको पावडर, म्हणजे ही चवीला गोड किंवा स्वीट नसते. तर तुम्ही बघू शकता 2 मोठे चमचे पूर्णपणे भरून आपण घेतोय, यामुळेच आपल्या केकला चॉकलेट फ्लेवर येतो. जर चमच्याचा आकार थोडासा लहान असेल तर तुम्ही 3 चमचे कोको पावडर वापरा. आता ही सुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायची आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा जर तुम्हाला तो उपयुक्त वाटत असेल तर असे भरपूर व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर आपण हे चॉकलेट प्रिमिक्ससुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपलं चॉकलेट प्रिमिक्ससुद्धा बनवून तयार आहे. हे सुद्धा तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणेच एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या ट्रेंडिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर.